प्रशासन स्तरावर मागण्या घेऊन अनेकदा आंदोलन करून पदरी निराशा झाल्याने त्यांनी भूक तहान विसरून मुंबईची वारी केली. मंत्रालयावर उड्या घेतल्या, त्याचवेळी आश्वासन मिळाले. शेवटी आश्वासन हे थातुर मातुर असल्याचे समजून पुन्हा आपला संविधानिक लढा न हरता मोर्शी ते मुंबईपर्यंतची वारी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलिसांनी अनेकदा तिथे डिटेन केलेत. तेथून सुटल्यावर सुद्धा थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून रात्रभर उघड्यावर काढली. मुंबईकडे मोर्चा वळणार तर पुन्हा मिळाले आश्वासन. गावाकडे परतल्यानंतर मागण्या पूर्ण झाल्याच नाही. दुसरीकडे दुसरा गट मोर्शी तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेश उपोषणाला बसलेत. याच उपोषणाला तब्बल 253 दिवस उलटूनही सुद्धा शासन प्रशासनाने कोणतेच ठोस पाऊल न उचलल्याचा आरोप करीत याच आंदोलनात सहभागी असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकरी गोपाल बाजीराव दहिवडे यांनी शुक्रवारी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या रात्री आपली जीवनयात्रा संपवली. ही हृदयकारक आणि धक्कादायक घटना आहे. मोर्शी येथील अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची आंदोलन करीत असताना अनेक वर्षांनंतर आपल्या सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेल या आशेकडे लक्ष असणाऱ्यांच्या स्वप्नाचा अखेर स्वप्नभंगूर झाल्याचे निराशास पदरी आल्याने मोर्शी तालुक्यातील पिंपळा गावात राहणाऱ्या गोपाल बाजीराव दहिवडे या शेतकऱ्याने प्रजासत्ताक दिनाच्या रात्रीच 253 दिवस ज्या उपोषण मंडपात लढा देत होते त्याच ठिकाणी गडफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. 26 जानेवारीच्या दिवशी तेही उपोषण मंडपात गडफास घेऊन कायमचेच जगातून निघून गेल्याची ही अमरावती जिल्ह्यातील पहिलीच घटना म्हणावी लागेल. मृतपूर्व गोपाल दहिवडे यांनी अनेक कागदांवर आपल्या अक्षरात आपल्या भावना आपले दुःख वेदना स्पष्ट केल्यात आणि 4 ते 5 पानांची सोसाईट नोट लिहून त्या आपल्या शर्टला बांधून सरळ फासावर चढला असेल असे दिसून येत असलेल्या दृश्यावरून स्पष्ट होत आहे. एक लक्ष टाकूया गोपाल दहिवडे या प्रकल्पग्रस्ताने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सोसाईट नोटवर. आंदोलक प्रकल्पग्रस्त गोपाल दहिवडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी. यामध्ये माझ्या मरणाला शासन जबाबदार आहे, परंतु कार्यकर्त्यांनी आंदोलनाची चळवळ बंद करू नये हीच माझी शेवटची इच्छा. सरकार बेकार असून न्याय मागून सुद्धा मिळत नाही. माझे प्रेत न्याय मिळेपर्यंत माझ्या घरी नेऊ नये. माझ्या मरणाला शासन प्रशासन जबाबदार आहे. प्रकल्पग्रस्तांवर खूपच अन्याय झालाय. स्थानिक प्रशासनाने भरपूर सहकार्य केले, पण जलसमाधी आंदोलनाच्या वेळेस बळजबरी केली हीच शासनाची हुकुमशाही वाटली. गोपाल दहिवडे. आणि याच घटनेची माहिती मिळताच गोपाल यांच्या बहिणीने हंबरडा फोडून आपले दुःख व्यक्त केलेत. शासनाचा दोष आहे. 25 तारखी तुमची मने ना, 26 तारखी आमची मने. पोलीसवाल्याने पाठवला तिथं, एकटाच जण होते ते, फक्त एकच जण होते माझ्या पप्पा. आता पैसे द्या रे अशी याचना सरकारला करण्यात आली. शेकडो नागरिकही व्याकुळ झालेले दिसून आलेत. गोपाल दहिवडे यांची अप्पर पडदा धरणसाठी सरकारने जमीन संपादित केली होती. 50 वर्षापासूनचा हा संघर्ष असून 2 पिढ्या संपल्या, परंतु सरकारने तोडगा न काढल्याने शेतकरी नैराश्यत आहेत. गोपाल हे दिव्यांग असून तुटपुंजा रोजंदारीने काम करून आपला उदरनिर्वाह करायचे.
प्रकल्पात जमीन गेल्याने ते भूमिहीन झाले होते. सरकार आता कित्येक लोकांचा बळी घेणार असा सवाल आता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे.